दिव्यांगांना फिरते विक्री केंद्र आणि स्वयंरोजगार करण्यासाठी ट्रायसायकली उपयुक्त असल्याचं माजी नगरसेविका मालती पाटील यांनी म्हटलं आहे. अपंगांना स्वयंरोजगार करता यावा यासाठी इलेक्ट्रिक ट्रायसायकलचा विधायक उपक्रम ठाणे पूर्व विभागात राबवण्यात आला आहे. कोपरी महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय ठाणे, जिल्हा नियोजन समिती ठाणे तसंच माजी नगरसेविका मालती रमाकांत पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांना इलेक्ट्रिक ट्रायसायकलचं वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दिव्यांगांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं यासाठी इलेक्ट्रिक ट्रायसायकल देण्याचं नियोजन करण्यात आलं होतं. ठाणे पूर्व कोपरेगाव अंजनी पुत्र हनुमान मंदिर परिसरात बुधवारी पात्र ठरलेल्या दिव्यांगांना या सायकलींचं वाटप करण्यात आलं. या सायकलवर फिरते विक्री केंद्र अथवा स्वयंरोजगार करण्यासाठी उपयुक्त ठरतील असा विश्वास आयोजिका शिवसेनेच्या माजी नगरसेविका मालती पाटील यांनी केला आहे. या कार्यक्रमाला माजी नगरसेविका सौ मालती पाटील, शर्मिला रोहित पिंपळकर तसंच समाजसेवक श्री रमाकांत पाटील, प्रशांत पाटील, वसंत हिंगे आदी उपस्थित होते. माझं नाव शारदा रविकांत डोंगरे. मी हँडिकॅप आहे. हँडिकॅपसाठी मला पुष्कळ माझे नगरसेवक मालतीबाई पाटील आणि दादा यांनी आमच्यासाठी पुष्कळ मदत केलेली आहे. आम्ही आणि आम्हाला व्यवसाय करायची पुष्कळ बंदी होती, पण आता हा स्वतःचा व्यवसाय त्यांनी आम्हाला करून दिलेला आहे आणि मी त्यांचे एवढे आभारी आहे की हँडिकॅप लोकांना ते मदत करत आहे. महिला बचत गटांना अशा प्रकारच्या योजनेमधून जिथे अपंग व्यक्ती आहेत, दिव्यांग आहेत, त्यांना इलेक्ट्रिक सायकल मिळू शकते, तर त्यावेळेला जेव्हा आम्हाला कळलं त्यावेळेला आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करून त्या इलेक्ट्रिक सायकल आणून ह्या दिव्यांगांना कशा देता येतील याच्यासाठी आज बरेच दिवसापासून आपले प्रयत्न चालू होते. परंतु ही योजना ज्या वेळेला आम्हाला समजली त्यावेळेला आपण प्रयत्न केले आणि जेवढे आपल्याकडे नावं आली तेवढ्यांसाठी आपण त्या आज त्याचा लाभ बरेच जणांचे नाव आले, परंतु त्याच्यात जे पेपर्स असतात, काय डॉक्युमेंट्स असतात, किती पर्सेंटेज असतात, त्याच्याप्रमाणे त्या इलेक्ट्रिक सायकल आहेत. याच्यामध्ये 21 जण ही पास झालेले, पात्र झालेले आहेत आणि मला असं वाटते 21 जणांसाठी या सायकली इथे आलेल्या आहेत. हा महिला आर्थिक विकास महामंडळ ठाणे जिल्हा आयोजित, त्याचप्रमाणे जिल्हा नियोजित दिव्यांग व्यक्तींसाठी स्वयंरोजगार करण्यासाठी त्यांना या ठिकाणी 3-व्हीलर सायकल देण्यात येत आहे. या सायकल असं ट्रे लावणार आहेत, त्या ट्रेवरती भाजीपाला विकू शकतात, इडली किंवा वडापावची धंदा फिरता, त्याला शासनाच्या कलेक्टरचं त्याला परमिशन असणार आहे. ती रस्त्यावरती कुठेतरी सायकल उभी असली तरी त्याला ठाणे महानगरपालिका हात लावू शकत नाही. अशा प्रकारचं शासनाने जो नियम काढलेला आहे की प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला आपल्या उदरनिर्वाहासाठी काहीतरी कुठेतरी त्याचं नियोजन केलं जावं, या नियोजनाच्या माध्यमातून आम्ही आमच्या प्रभागामध्ये अनेक लोकांची नावं घेतली होती दिव्यांग व्यक्ती, त्याच्यामध्ये 50-52% वरती जे दिव्यांग होते ते पात्र झालेले आहेत. त्याच्यात 22 असे दिव्यांग व्यक्ती पात्र आहेत. त्यांना ह्या ज्या सायकली आहेत, या सायकली आज आपण इथं वाटप कार्यक्रम ठेवलेला आहे. ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करीत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर. आपलं घर आणि आपल्या किचनला अधिकाधिक सुंदर, आकर्षक आणि परिपूर्ण करणारं, आंतरराष्ट्रीय दर्जा जपणारं प्रीमियम फर्निचर ब्रँड आता आपल्या ठाणे शहरामध्ये. ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर. लक्झरियस प्रीमियम किचनचं दुसरं नाव ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे. संपर्क 9987334344. ब्लेज डिझाईन स्टुडिओ, मोहन मिल कंपाऊंड नियर नेक्सा मारुती सुजुकी शोरूम, आर मॉल, घोडबंदर रोड, ठाणे वेस्ट. नक्की संपर्क साधा.